नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवीन अपडेट बघणार आहे की ते दहावी बारावीच्या परीक्षांबद्दल कोरोनामुळे दहावी बारावीचा निकाल विलंबाने जाहीर झाला त्यामुळे राज्य मंडळातर्फे जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे वीस ते एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे दहावी बारावी परीक्षेत नियमित पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरपरीक्षेबाबत राज्यमंडळ कोणताही निर्णय जाहीर करण्यात येत नव्हता त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते परीक्षा कधी होणार आम्हाला पुढील वर्षासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध होईल का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होता मात्र आता विद्यार्थ्यांनी काळजी करू नये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची म्हणजेच बारावी परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज डब्ल्यू डब्ल्यू डब महाएसएसबी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर भरायचे आहेत अर्ज भरण्यास वीस ते एकोणतीस ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आली आहे तर विलंब शुल्कासह तीस ऑक्टोंबर मुद ते दोन ऑक्टो नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन भरायची आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी आम्हाला दिली तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो